छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर त्याच्या तोंडून अचूक जय येत ना, तोच खरा मराठी सुंदरे. अभिमान आहे मला माताजी जवळच्या पोटी जन्माला येऊन लहान वयाच्या स्वराज्याची स्थापना केली त्यांनी. हो मुलांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. हा बोला की वर्गणी. हो शेट, चला वर्गणी काढ. वर्गणी? कसली वर्गणी? हो वहिनी, तुम्हाला माहित नाही का आपल्या तिथे शिवजयंती साजरी करायची? वर्गणी काढा चला, असं नाही म्हणू नका आज, नाहीतर. हा नाहीतर काय? नाहीतर काय? नाहीतर गल्लीत राहायचंय ना. काय दमदाटी करताय का? गणपतीची वर्गणी मागायला आलाय का तुम्ही? प्रेमाने मागितला तर महाराजांसाठी जीव पण देऊ, दमदाटी केली तर नाक पण देऊ. औषध शिवजयंती साजरी करायची आपल्या गल्लीत, त्या वर्गाने असं नाही म्हणून सांगा की होईन तरी. जाऊ दे, देऊन टाका वर्गणी. तसं पण आपण नाही तिथं खर्च करतोच ना. आपण याची दमदाटी करू. जाऊ दे, शिवाजी महाराजांसाठी वर्गणी दिली काय कमी पडणार का आपल्याला? बरं ठीक आहे, महाराजांसाठी. हा ठीक आहे घ्या, पण आपल्या महाराजांची जयंती एकदम थाटामाटात आणि दणक्यात साजरी झाली पाहिजे. हा ठीक आहे या, टेन्शन घेऊ नका तुम्ही. होय सुंदरे, जसं दिवाळी दसरा आपला सण, तसं शिवजयंती पण आपला सणच ना. हा म्हणूनच शिवजयंती पण दिवाळी दसऱ्या सारख्या आनंदाने साजरी केली पाहिजे ना आपण. हा अरे थांबकी कोण आहे? कोण आहे? कोण आहे? काय खडा आहे तिथे? मला वाटलं पाय वळला काय की माझा कोणी. मग नाही मग आज मला वाटतं थोडी जास्त झाली असं वाटतंय मला बघ. अरे फुकटच्या पैशाची मिळाल्यावर जास्तच होणार. हा ते पण खरंय तुझं. काय पण मग आहे बघ, आजचा तर दिवस कसा तर वरच्यावर निघला. हा असं तुला सांगतो, रोज शिवजयंती इलेक्शन आले म्हणजे आपली कशी चंगल असते, वरच्यावर निघतो दिवस. आपली किती चंगळ होईल रे मग रोजच. आता काय करू माहितीये का? सरळ घरी जाऊन झोपू, सकाळीच उठू कोणाला डावट यायच्या आधी, नाही तर लोकांना माहीत झाल्या शिवजयंतीच्या पैशात आपण पिलोय. घरी जाऊन जीवन झोप. काय तरी जायला. वा वा बाजरानो वा, मानलं पाहिजे तुम्हाला. सकाळी तुम्ही दोघंच आला होता ना वर्गणी मागायला आमच्या घरी. हा वा, शिवजयंतीच्या नावाखाली गरिबांकडून वर्गणी मागून त्याच वर्गणीची तुम्ही दारू पिलात. वा रे वा, अभिमान वाटतो मला तुमचा. वा वा नकुलेशन पण दाखव. चल बेतड्यांबरोबर भांडण करून शिवजयंतीला गालबोट लागायला नको म्हणून अजून दोन खायला तयार आहे मी. नाहीतर काय केलं असत? नाहीतर काय करणार? नाहीतर दोन घेईन पण आणि दोन दिन पण. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मी, पोलादी छातीचा. आणि तुम्ही सुद्धा त्याच राजांचे मावळे आहात.
अरे ज्यांनी आपल्यासाठी स्वतःच्या जीवाचा आटापिटा करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराज राजे होऊन गेले म्हणूनच आपण ताटमानेने जगतोय. अरे हिंदवी स्वराज्याच्या संरक्षणासाठी महाराजांच्या एका शब्दावर कितीतरी मावळ्यांनी ऊन वारा पाऊस झेलून घरादाराचा बायका पोराचा विचार न करता रणांगणावरती रक्त सांडून वीरमरण पत्करले. आणि तुम्ही तुम्ही लोक काय करताय? गरिबांकडून वर्गणी गोळा करता आणि त्याच वर्गणीची दारू पिता? अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. काय वाटेल महाराजांच्या आत्म्याला? कयासाठीच केला होता महाराजांनी स्वराज्याचा अट्टहास. दादा चुकलंच आमचं, माफ करा आम्हाला. एवढी बार खरंच माफ करा राव. पुन्हा नाही असं होणार. खरंच माफ करा राव. राव द्या, चूक लक्षात आली हेच मोठं झालं. छत्रपती शिवा दारू पिऊन महाराजांचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. जर तुम्हाला महाराजांचा जय जयकार करायचाच असेल तर शुद्धीत करा. सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना पांडुरंग वाघमारे कॉमेडियन या टीमकडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकने आमचं खूप प्रोत्साहन वाढतं. आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली लाल अक्षरात सबस्क्राईब लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी टच करा. आणि महत्त्वाचं म्हणजे पुढे येणारी बेल आयकॉनसुद्धा दाबा, तरच आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. तर असंच हसत राहा. पुन्हा एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी.